आज आपण पाहणार आहेत कार्बोहायड्रेट्सचा चॅप्टर बायोकेमिस्ट्रीमध्ये कार्बोहायड्रेट हा चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे यातून कमीत कमी, -कमी चार ते पाच क्वेश्चन दरवेळेस विचारले जातात त्यासाठी आपण कार्बोहायड्रेट ह्या चॅप्टरमधले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते सर्व आपण आज रिकॉल करणार आहेत क्विक रिव्हिजनमध्ये हा कार्बोहायड्रेट चॅप्टर आज आपण पाहणार आहे तर चला आपण स्टार्ट करूया पहा डेफिनेशन पाहायची आपल्याला कार्बोहायड्रेट म्हणजे काय याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो पहा कार्बोहायड्रेट्स मे बी डिफाईन्डेड ॲज पॉलीहायड्रॉक्सी लक्ष्य पॉलिहाइड्रॉक्सी अल्कोहल और अल्डेहाइड और कीटोन और कंपाउंड प्रोड्यूस देम ऑन ब कार्बोहाइड्रेट्स मे बी डिफाइंड एज अ पॉलिहाइड्रॉक्सी अल्कोहल अल्डेहाइड कीटोन और कंपाउंड विच प्रोड्यूस देम ऑन हाइड्रोलिस कार्बोहाइड्रेट्स कंपाउंड जैसे कि हाइड्रोलिस पॉलिहाइड्रॉक्सी अल्कोहल अल्डेहाइड नहीं कीटोन यापैकी कोणता तरी कंपाऊंड आपल्याला भेटतो जेव्हा आपण कार्बोहायड्रेटचं काय करतो हायड्रोलिसिस करतो हे तुम्ही लक्षात ठेवा आता तुम्हाला या बेसिसवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो कार्बोहायड्रेट्स कंटेन अल्हेड और किटोन्स और अल्कोहोल असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यासाठी याची डेफिनेशन लक्षात ठेवायची नाहीतर कंपोजिशन ऑफ कार्बोहायड्रेट्स असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्या टाइमला पॉलेहायड्रॉक्सी अल्कोहोल अल्लेहेड आणि किटोन हे नावं तुम्हाला लक्षात आली पाहिजेत नंतर पाहू आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन त्याच्या चेन बेसिसवरती केलेलं आहे समजा मोनोसॅकॅरेट एक सॅकेराईड असेल तर मोनोसॅक्रेट डाय असतील तर डायसॅकेरेट ऑलिगो जास्त असतील तर ऑलिगोसॅक्रेड आणि खूप जास्त असतील तर पॉलिसॅकॅराईड असं त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे तर आता पाहू आपण मोनोसॅकॅरेड म्हणजे काय मोनोसॅकेराईडचे आपल्याला पाहायचे मोनोसॅकॅराईडमध्ये एक शुगर असते हे तुम्हाला माहिती आहे आता पाहू आपण अल्डो शुगर मोनोसॅकॅरेडचं आपण क्लासिफिकेशन पाहतो त्याच्या केमिकल बेसिसवरती जसं की आपण मध्ये पाहिलं होतं अडलेहेड कंटेनिंग शुगर आणि कीटोन कंटेनिंग असतात त्यामध्येच आपण मोनोसॅकेरेडमध्ये पाहणार आहेत अल्डोज शिगोर म्हणजे अडलेहेड कंटेनिंग शुगर कोणते आहेत आणि किटोन कंटेनिंग शुगर कोणते आहेत का तर एम सी क्वेश्चन पडू शकतो की अल्हेड कंटेनिंग शुगरचं एक्झाम्पल सांगा नाहीतर कीटोन शुगर कंटेनिंग एक्झाम्पल सांगा त्यासाठी लक्षपूरक पहा पहा अल्डोज शुगर अल्डोज शुगर कोणत्या आहेत तो एक्झाम्पल पहा डी ग्लुकोज डी गॅलॅक्टोज आणि डी मॅनोज ग्लुकोज गॅलॅक्टोज आणि मॅनोज हे काय आहे तो अल्डोज कंटेनिंग शुगर आहेत नंतर पहा किटोज शुगर कोणते आहेत एक्झाम्पल आहे फ्रुक्टोज जे की महत्वाचं एक्झाम्पल हे लक्षात ठेवा याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो किटोज कंटेनिंग शुगर्स नाहीतर अल्डीहाड कंटेनिंग शुगर यापैकी या दोन्ही या एक एकतरी क्वेश्चन तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये येऊ शकतो त्यासाठी याला लक्षात ठेवा ऑलिगोसॅक्रेट्स डायसॅकेरेट म्हणजे काय पाहू आपण आणि त्यांचे एक्झाम्पल्स पाहू हे जे डायसॅकेराटचा मी टेबल बनवला लॅक्टोज माल्टोज आणि शुगरचा हा खूप महत्त्वाचा आहे का तर तुम्हाला एक्झामिनेशनमध्ये असा प्रश्न विचारलो विचारला जाऊ शकतो सिनोनेम ऑफ लॅक्टोज नाहीतर अनदर नेम ऑफ लॅक्टोजचा अदर अदरनेम काय मिल्क शुगर म्हणतात त्याला राईट दुसरा क्वेश्चन पडतो हायड्रोलिसिस प्रोडक्ट लॅक्टोजचा हायड्रोलिसिस प्रोडक्ट काय आहे नाहीतर लॅक्टोजचं कॉम्बिनेशन काय आहे कंपोजिशन काय आहे याच्यावरती क्वेश्चन पडतो नंतर तिसरा क्वेश्चन काय पडू शकतो समजा लॅक्टोजचं कॉम्बिनेशन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज आहे तर ह्या ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजला इंटरलिंक करणारी लिंकेज चेन कोणती आहे हा पण क्वेश्चन पडू शकतो त्यासाठी आपण तीन ते चार प्रकारचे क्वेश्चन्स ह्या एका टेबुलर फॉर्ममध्ये कवर करायचा प्रयत्न केलेला आहे त्यासाठी तुम्ही तो, तो तुम्ही पहा आणि लक्षात ठेवा हो। पहा आता स्टार्टिंगला पाहू आपण पहिली शुगर काय आहो लॅक्टोज त्याला काय म्हटलं आहे आपण दुसरं नाव कायचं मिल्क शुगर आता हायड्रोलिसिस प्रोडक्ट काय भेटतो त्याचा बीटा डी ग्लुकोज प्लस बीटा डी गॅलॅक्टोज म्हणजे ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजचं कॉम्बिनेशन होऊन काय भेटतो आपल्याला लॅक्टोज भेटतो आणि या दोघांचं कॉम्बिनेशन होते वेळेस त्यांना इंटरलिंक करणारे लिंकेज कोणते आहो वन फोर बीटा लिंकेज आहे कोणते आहे लॅक्टोजमध्ये ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजला इंटरलिंक करणारे लिंकेज कोणते आहो वन फोर बीटा लिंकेज ही त्याची लिंक आहे लक्षात ठेवा नंतर पहा माल्टोज माल्टोज काय आहे त्याला दुसरं नाव काय माल्टोचं माल्ट शुगर लक्षात ठेवायचं आहे माल्टोजचं दुसरं नाव काय माल्ट शुगर त्याच्यामध्ये दोन कंपाऊंड कोणते असतात ग्लुकोज प्लस ग्लुकोज दोन ग्लुकोज एकत्र आल्यानंतर काय बनतो माल्टोज बनतो काय बनतो माल्टोज बनतो आता पहा दोन ग्लुकोजला एकत्र आणण्यासाठी कोणती लिंकेज आहे वन फोर आल्फा लिंकेज लक्षात ठेवायची वन फोर आल्फा लिंकेज लॅक्टोजमध्ये वन फोर बीटा लिंकेज होते आणि माल्टोजमध्ये वन फोर अल्फा लिंकेज हे लक्षात ठेवा नंतर तीन नंबरची शुगर पाहू आपण सुक्रोज तर सुक्रोजचं नाव एक्झॅमिनेशनला पडतं दुसरं नाव काय त्याला इनव्हर्ट शुगर म्हणतात काय म्हणतात त्याला इनव्हर्ट शुगर आणि केन शुगर सुक्रोजचे दोन नावं आहेत दुसरे कोणते इनव्हर्ट शुगर आणि केन शुगर सुक्रोज दोघांचं कॉम्बिनेशन आहे कोणाकोणाचं ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज ग्लुकोज आणि फ्रुक्टोजच्या म्हणून काय बनतो सुक्रोज बनतो नाहीतर असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो सुक्रोजचा हायड्रोलेसिस प्रोडक्ट काय आहे ग्लुकोज प्लस फ्रोक्टोज हे लक्षात ठेवा हे डायसॅकेरेडचे तीन जे एक्झाम्पल्स आहेत त्यामध्ये तुम्हाला सिनोनियम तरी विचारलं जाऊ शकतं हायड्रोलिसिस प्रोडक्ट तरी विचारला जाऊ शकतो आणि लिंकेज तरी विचारली जाऊ शकते त्यासाठी ही तीन एक्झाम्पल हा टेबुलर फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा आपण पाहूया पॉलिसॅक्रेड तिसरं क्लासिफिकेशन आहे पॉलिसॅक्राईट त्याच्यामध्ये पहा होमोपॉलिसॅकेराइडस आणि हेट्रोपॉलिसॅकेराइड्स असे पॉलिसॅक्रेडचे दोन टाईप्स पडतात होमोपॉलिसॅकेराईट्स आणि हेट्रोपॉलिसॅकेराईट्स होमोपॉलिसॅक्रेटचे एक्झाम्पल लक्षात ठेवा स्टार्च सेल्युलोज आणि इन्सुलिन स्टार्च सेलुलोज इन्सुलिन हेड्रोपॉलिसॅक्रेटचे एक्झाम्पल लक्षात ठेवा पेक्टिन आणि म्युकोपॉलिसॅक्रेट्स हे एक्झाम्पल महत्वाचे आहेत तुम्ही एक्झाम्पल लक्षात ठेवा नेक्स्ट बीट पाहू आपण रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर हा महत्त्वाचा बीट आहे खूप रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगर याच्यामध्ये तुम्हाला असा एक क्वेश्चन्स पडू शकतो विच ऑफ द फॉलोविंग इज अ नॉन रिड्युसिंग शुगर याच्या एक्झाम्पलवरती तुम्हाला क्वेश्चन पडू शकतो नाहीतर असं विचारलं जाऊ शकतं म्युटा रोटेशन इज फॉलोड बाय कोणती शुगर म्युटा रोटेशन फॉलो करते तिथे रिड्युसिंग शुगर नॉन रिड्युसिंग शुगर असे एक्झाम्पल देऊ शकतात अशा प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन्स पडू शकतात नाहीतर असं पण विचारलं जाऊ शकतं रिड्युसिंग शुगर विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ करेक्ट अबाउट ऑफ रेड्युसिंग शुगर हे जे मी डिस्क्रिप्शनमध्ये पॉईंट्स दिले आहेत ते पॉईंट्स तिथे दिले जातील आणि एक चुकीचा पॉईंट दिला जाईल आणि करेक्ट नाही तर चुकीचा पॉईंट ओळखा असा पण याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो त्यासाठी आपण पाहूया आता रिड्युसिंग शुगर आणि नॉन रिड्युसिंग शुगरचं डिफरन्शिएशन पाहू आपण पहा रिड्युसिंग शुगर अडलेहडोर किटोन ग्रुप इज फ्री रिड्युसिंग शुगरमध्ये काय असतो अडलेहेड आणि जो किटोन ग्रुप असतो तो फ्री असतो नॉन रिड्युसिंग शुगरमध्ये तो फ्री असतो का नसतो अडलेहेड और किटन ग्रुप इज अ नॉट फ्री नॉन रिड्युसिंगमध्ये तो फ्री नसतो नंतर फार रिड्युसिंग शुगर एक्झिबिट म्युटा रोटेशन रिड्यूसिंग शुगर ह्या म्युटा रोटेशनला फॉलो करतात नॉन रिड्युसिंग शुगर एक्झिबिट करत नाहीत म्युटा रोटेशनला तर म्युटा रोटेशन काय आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहूच नंतर फार फॉर्म ओझोन्स विथ द फेनिल हायड्राझिन फेनिल सोबत रिॲक्शन करून ओसॅझोन फॉर्म करतात कोण रिड्युसिंग शुगर काय करतात तो फिनिल हायड्रोजनसोबत रिॲक्शन करून ओसॅझोन फॉर्म करतात पण नॉन रिड्युसिंग शुगर ओस्या झोन फॉर्म करत नाहीत पहा रिड्यूसिंग शुगर काय करतात हायड्रॉक्सला मायन्सोबत रिॲक्शन करून ऑक्झॅम्स फॉर्म करतात पण नॉन रिड्युसिंग शुगर ऑक्झॅम्स फॉर्म करतात का करत नाहीत सर्वात महत्त्वाचं बिटायचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे रिड्युसिंग शुगरचे एक्झाम्पल्स पहा ग्लुकोज फ्रुक्टोज लॅक्टोज आणि माल्टोज ग्लुकोज फ्रुक्टोज लॅक्टोज आणि माल्टोज हे रिड्युसिंग शुगर आहेत नॉन शुगर शुगरमध्ये सुक्रोज महत्त्वाचा आहे आणि नॉन शुगर शुगरमध्ये कोण आहे सुक्रोज ग्लायकोजन आणि इन्सुलिन सुक्रोज ग्लायकोजन आणि इन्सुलिन हे महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत नॉन रिड्यूसिंग शुगरचे आता आपण नेक्स्ट पाहू म्युटा रोटेशन म्हणजे काय अ चेंज इन स्पेसिफिक रोटेशन ऑन स्टँडिंग द अॅक्युएट सोल्युशन ऑफ शुगर अ चेंज इन स्पेसिफिक रोटेशन ऑन अ स्टँडिंग द अॅक्युएवेट सोल्युशन ऑफ शुगर जेव्हा ॲक्युएट सोल्युशन ऑफ शुगर आपण ठेवतो तेव्हा जो शुगरचं ते त्याच्यामध्ये स्पेसिफिक रोटेशन चेंज होतं त्याला काय म्हटलं आपण म्युटा रोटेशन आता म्युटा रोटेशन कोण एक्झिबिट करतं कोण करत नाही हे पाहू याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतं शुगर एक्झिबिटिंग म्युटा रोटेशन रिड्युसिंग शुगर जे आहेत आत्ता जे एक्झाम्पल पाहिले आपण ग्लुकोज फ्रुक्टोज लॅक्टोज माल्टोज हे काय करतात तो रेड्युसिंग शुगर आहेत तर त्या म्युटा रोटेशन फॉलो करतात दुसरा पॉईंट पाहू ज्या फॉलो करत नाहीत ज्या एक्झिबिट करत नाहीत म्युटा रोटेशन त्या असतील नॉन रिड्यूसिंग शुगर लक्षात ठेवा याच्यावरती एमसीक्यूला क्वेश्चन एक्झाम्पलवरती तरी पडेल नाहीतर नॉन रिड्युसिंग शुगर नाहीतर रिड्यूसिंग शुगर कोण म्युटा रोटेशन फॉलो करतो करत नाही याच्यावरती क्वेश्चन पडू शकतं नॉन रिड्यूसिंग शुगर डज नॉट फॉलो म्युटा रोटेशन एक्झाम्पल सुक्रोज ग्लायकोजन इन्सुलिन सुक्रोज ग्लायकोजन इन्सुलिन हे लक्षात ठेवा आता पाहू आपण महत्वाचा पॉईंट इपिमर्स काय असतात याच्यावरती नॉर्मली प्रत्येक एक्झामिनेशन एक्झामिनेशनमध्ये क्वेश्चन असतो आपल्या पण एक्झामला येऊ शकतो इपिमर्स काय असतात त्याचे एक्झाम्पल्स पहा इपिमर्स आर द कार्बोहायड्रेट विच इन वन पोझिशन फॉर प्लेसमेंट ऑफ ओ एच ग्रुप इपिमर्स हे असे कार्बोहायड्रेट आहे ज्याच्यामध्ये की एक पोझिशन बदललेली असते ओ एच ग्रुपची पोझिशन ही चेंज असते त्याला काय म्हणतात इपिमर्स एक्झाम्पल पहा डी ग्लुकोज आणि डी गॅलॅक्टोज हे एकमेकांची इपिमर्स आहेत कोणकोण डी ग्लुकोज आणि डी गॅलॅक्टोज एकमेकांची इपिमर्स आहेत दुसरा एक्झाम्पल पहा डी ग्लुकोज आणि मॅनोज एकमेकांचे इपिमर्स एक एक आहेत लक्षात ठेवायचा डी ग्लुकोज गॅलॅक्टोज ग्लुकोज आणि गॅलॅक्टो ग्लुकोज आणि मॅनोज तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी एक्झामिनेशनमध्ये असे ऑप्शन दिले जातात फॉलोईंग आर जाता, दी दी गैलक्तोर। गैलक्तोर। द इपिमर्स ओळखा म्हणून क्वेश्चन पडला आयडेंटिफाय द इपिमर्स म्हणून तिथे काय केलं जातं डी ग्लुकोज डी गॅलॅक्टोज करेक्ट आन्सर देतील चुकीचा आन्सर असं देतील डी गॅलॅक्टोज इज अ इपिमर्स ऑफ डी मॅनोज गॅलेक्टोज आणि मॅनोज एकमेकाची इफिमर्स नाहीत ग्लुकोजचा गॅलेक्टोज इपिमर्स आहे नंतर ग्लुकोजचाच डी मॅनोज इपिमर्स आहे गॅलेक्टोज आणि मॅनोज एकमेकांची इफिमर्स आहेत का नाहीत हे कन्फ्यूज केलं जाऊ शकतं तुम्हाला एक्झामिशनमध्ये त्याच्यासाठी लक्षात ठेवा ग्लुकोजचा गॅलेक्टोज ग्लुकोजचा मॅनोज असे आपल्याला इपिमर्स महत्त्वाचे लक्षात ठेवायचे आता नेक्स्ट पॉईंट पोहा पण महत्त्वाचा आहे आपण खूप अॅनोमर्स म्हणजे काय अॅनोमर्स आर सायक्लिक मोनोसायकेराइड्स और ग्लायकोसाइड्स दॅट आर इपिमर्स जे इपिमर्स असतील ते काय असतील हो ऍनोमर्स असतील पण ते सायक्लिक असतील मोनोसॅक्रेड्स सायक्लिक मोनोसॅक्रेड्स असतील काय सायक्लिक मोनोसॅक्रेड्स जे की इपिमर्स आहेत तेच काय असतात अनोमर्स असतात हे लक्षात ठेवा क्वेश्चन पडू शकतं मग पहा पण ऍनोमर्स चे एक्झाम्पल्स काय त्याचं डिफरन्स कसा असतं पहा एनोमर्स आर डिफर फ्रॉम इच ऑदर जे एनोमर्स आहेत ते एकमेकांपासून वेगळे कसे असतात कोल्डोज असेल शुगर तर सीवन मध्ये कॉन्फ्रिगेशन वेगळा असतो आणि किटोज असेल शुगर तर सेटू मध्ये कॉन्फ्रिगेशन वेगळा असतो हा पॉईंट लक्षात ठेवा एक्झामिनेशनला विचारला जाऊ शकतो नंतर पहा पण एक्झाम्पल्स काय आहेत चे पहा अल्फा डी ग्लुकोज अँड बीटा डी ग्लुकोज आर एनोमर्स कोणते अल्फा डी ग्लुकोज आणि बीटा डी ग्लुकोज दोन्ही ग्लुकोजच आहेत फक्त पोझिशन वेगळी अल्फा आणि बीटा आपला जो सी ग्रुप आहे सीवन आणि सेटू ची पोझिशन वेगळी असणारे अल्फा डी ग्लुकोज बीटा डी ग्लुकोज नंतर काय अल्फा डी फ्रुक्टोज बीटा डी फ्रुक्टोज हे ह्याचे एक्झाम्पल्स आहेत अॅनोमर्स हे तुम्ही लक्षात ठेवा आता आपण पाहू सर्वात महत्वाचा पॉइंट आहे तुम्हाला फार्माकॉग्नसीमध्ये पण असा क्वेश्चन्स विचारले गेले होते क्वालिटेटिव्ह अनालिसिस टेस्ट तसे तुम्हाला बायोकेमिस्ट्रीमध्ये पण विचारले जाऊ शकता त्यासाठी लक्षपूर्वक पहा क्वालिटेटिव्ह अॅनालिसिस टेस्ट ऑफ कार्बोहायड्रेट्स आता मी ही शॉर्ट काढायचा प्रयत्न केलेला आहे ऑल कार्बोहायड्रेट सर्व कार्बोहायड्रेटसाठी येणारी टेस्ट काय असेल मॉलिश टेस्ट ही सर्व कार्बोहायड्रेटसाठी लागू पडते लक्षात ठेवायची मॉलिश टेस्ट कशासाठी असते ऑल कार्बोहायड्रेटसाठी नंतर पहा फॉर कार्बोहायड्रेट्स ऍज अ रिड्युसिंग शुगर रिड्युसिंग शुगर आयडेंटिफाय करण्यासाठी त्यांनी दिलेले तीन टेस्ट आहेत लक्षात ठेवा रिड्युसिंग शुगर आयडेंटिफाय करण्यासाठी दिलेल्या तीन टेस्ट आहेत त्या लक्षात ठेवायच्या कोणत्या फिलिंग टेस्ट बेंडिक्स टेस्ट आणि बॅड्रॉफ टेस्ट ह्या तीन टेस्ट आहेत ज्या की रिड्युसिंग शुगरसाठी फॉलो केल्या जातात नंतर आहे महत्वाची एक टेस्ट आहे पॉलिसॅकेराईडसाठी साठी ठेव हो? आयोडीन टेस्ट फॉर पॉलिसॅकेराइड्स आयोडिन टेस्ट फॉर पॉलिसॅकेराइडस हे लक्षात ठेवायचं आता पाहू आपण डिसेस रिलेटेड टू कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेट कार्बोहायड्रेटच्या रिलेटेड असलेले डिसेस पाहू जे की एक्झामिनेशनला विचारले जाऊ शकतात पहिला आहे डायबेटीज पहा ब्लड ग्लुकोज लेवल याच्यामध्ये किती असतो दोनशे पेक्षा किती असतो जास्त असतो हे लक्षात ठेवायचं डायबिटीज मध्ये नॉर्मली काय होतं हायपर ग्लायसिमिया होतं हायपर काय होतं इन डायबेटीज मेलिटस ड्यू टू द डिफेक्ट इन इन्सुलिन ऍक्शन जेव्हा इन्सुलिनचे ऍक्शन डिफेक्ट होते तेव्हा हायपर ग्लायसिमिया होतं डायबेटीज मेलिटसमध्ये लक्षात ठेवायचं तर डायबेटीज मेलिटीसी दोन टाईप्स आहेत त्याच्यावरती क्वेश्चन पडू शकतो टाईप फर्स्ट आणि टाईप सेकंड जो टाईप फर्स्ट डायबेटीज मेलिटस आहे इट इज कॅरेक्टराईजड बाय ॲप्सुलेट डिफिशिन्सी ऑफ इन्सुलिन ड्यू टू द डिस्ट्रक्शन ऑफ बिटासिन पँकरेज डिफिशियन्सीमुळं होतं इन्सुलिन डिपेंडंट म्हटलं तरी चालेल का डायबिटीज मेलिटस हा इन्सुलिनच्या डिफिशियन्सीमुळे होतो टाईप फर्स्टचा त्याला तुम्ही डिपेंडन्स म्हटलं तरी चालेल इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीज मेलिटस पहिला का तर तो डिफिशियन्सीमुळे होतो इन्सुलिनचा दुसरा पहा दुसरा डायबिटीज टाइप टू इट इज कॉझ ड्यू टू द पेरिफेर रेजिस्टन्स टू द इन्सुलिन ॲक्शन इन ॲड्युक्युएट सेक्रेशन ऑफ इन्सुलिन बाय बीटा सेल ऑफ पँक्रेज याच्यामध्ये काय होतं डिफिशियन्सी होते का नाही याच्यामध्ये अॅक्युरेट सेक्रेशन होते इन्सुलिनचं सेलपासून पण काय होत नाही हो त्याचं रजिस्टन्स होतं त्याचं युटिलायझेशन होत नाही त्याला पेरिफेरल रजिस्टन्स प्रोड्यूस होतो तो टाईप टूमध्ये याच्यामध्ये एक तुमचा पॉईंट दुसरा कवर झाला इन्सुलिन कुठून सेक्रेट होतो बीटा सेल पँक्रेजचे काय करतात इन्सुलिनला सेक्रेट करतात हे लक्षात ठेवा याच्यावरती पण क्वेश्चन येऊ शकतो नंतर कॉमन डायबिटीजचे काय आहे तो कॉमन सिमटम्स काय आहेत पहा पॉल्युरिया पॉलिडेप्सिया आणि पॉलिफॅगिया हे त्याचे कॉमन सिम्पटम्स आहे त्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतं आता नंतर पाहू आपण ग्लायकोसुरिया ग्लायकोसुरिया म्हणजे काय पहा व्हेन ग्लुकोज इज एक्सक्रेटेड इन युरिन द कंडिशन इज एज ग्लायकोसुरिया जेव्हा युरिनमधून ग्लुकोज एक्सक्रेट होतो त्याला ग्लायकोसुरिया असे म्हणतात नॉर्मली ग्लायकोसुरिया का होतो जेव्हा ब्लड लेव ब्लडमध्ये ग्लुकोज लेवल वाढतो तेव्हा हा डिसेस होतो नंतर पहा गॅलॅक्टोसेमिया म्हणजे काय ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ एन्झाईम गॅलॅक्टोज वन फॉस्पेट लक्षात ठेवा गॅलॅक्टोसोमिया कशामुळे होतो डिफिशियन्सी कशाची झाल्यामुळे एनझाईमची कोणत्या कोणत्या गॅलॅक्टोज वन फॉस्फेट युरिडिन ट्रान्सफरेज आणि गॅलेक्टोकानची जेव्हा डिफिशियन्सी होते तेव्हा गॅलॅक्टोसिमिया होतो गॅलेक्टोसेमिया हो झाला म्हणजे काय होतो गॅलॅक्टोज जे कन्वर्जन होणार होतं ग्लुकोजमध्ये ते होत नाही गॅलॅक्टोज कॅन नॉट बी कन्व्हर्टेन टू द ग्लुकोज लीड टू द गॅलॅक्टेसिमियामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं मग तुम्हाला डिसेस कोणता होतो गॅलेक्टेसिमिया डिसेस होतं क्लिनिकल सिम्पटम्स काय आहेत पहा आपण गॅलॅक्टोसिमियाचा नॉर्मली त्याच्यामध्ये जॉईंडिस होतो लक्षात ठेवा गॅलेक्टोसोमियामध्ये जॉईंडिस होऊ शकतो जॉइंडिस हा त्याचा सिमटम्स आहे त्याच्यावरती पोषण येऊ शकतो नंतर मे रिटार्डनेस पण मध्ये होते हे आपण पाहिले कार्बोहायड्रेटचे महत्त्वाचे डिसेज जे की मेटाबॉलिझम कार्बोहायड्रेटमुळे होतात या व्हिडिओमध्ये आपण कार्बोहायड्रेटमधले जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते पूर्ण करायचा प्रयत्न केलेला आहे असे जर पॉइंट्स पाहायचे असेल तर तुम्ही मला कॉमेंट्स टाका तुम्हाला जो चॅप्टर अवघड चालला आहे त्याच्या पण महत्त्वाचे बिट्स कवर करायचा प्रयत्न करू अधिक माहितीसाठी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू